फडणवीस मुख्यमंत्री असताना अनेक आर्थिक व्यवस्था या गुजरातला हलवण्यात आल्या होत्या. आगामी काळात मुंबई गुजरातला गेल्यास आश्चर्य वाटायला नको, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तसेच भाजपचे नेते स्वतःला हिंदू हृदय सम्राट म्हणून घेतात आणि त्यांच्याच राज्यात साधूंना मारहाण होते असेही पटोले म्हणाले. नागपूरमध्ये नाना पटोले म्हणाले की औरंगाबादच्या एका सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की मी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा हस्तक म्हणून काम करायला आवडेल, परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्याने राज्याचे हस्तक असायला हवं. मुख्यमंत्री सध्या सत्तेच्या जोमात आहेत आणि केंद्र सरकार जे सांगेल ते शिंदे करत आहेत. 2014 ते 2019 दरम्यान फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्यातील आर्थिक व्यवस्था या गुजरातमध्ये हलवण्याचे काम झाले. राज्यातले पाणी गुजरातला दिले. गुजरातच्या नेत्यांचा आशीर्वाद आपल्याला असला पाहिजे यासाठी हा सारा खटाटोप सुरू आहे. महाराष्ट्र लुटून गुजरातला नेण्याचे काम भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे. उद्या मुंबई गुजरातला गेली तर त्यात आश्चर्य वाटायला नको. तसेच 2.25 लाख कोटी रुपये गुंतवणूक असलेला प्रकल्प हा गुजरातमध्ये गेलाय. या प्रकल्पातून लाखो तरुणांना रोजगार मिळाला असता हा प्रकल्प परत महाराष्ट्रात यावा अशी मागणी काँग्रेसने केली आहे असेही पटोले म्हणाले. महाराष्ट्राचं सरकार जे आहे, आपण पाहिलं असेल की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी परवा औरंगाबादमधलं जे भाषण त्यांनी केलं की नरेंद्र मोदी आणि अमित शहाचे हस्तक बनून राहायला मला आवडेल. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याचं हस्तक असायला पाहिजे. राज्याचे उपमुख्यमंत्री सध्या सत्तेच्याच जोमात आहे आणि दिल्लीतलं जे सरकार आहे केंद्रातलं नरेंद्र मोदीचं ते सांगतील त्या पद्धतीने करायचं. 2014 ते 2019 ते मुख्यमंत्री असताना फायनान्शियल जे आपल्या राज्यातलं व्यवस्था होती ती गुजरातमध्ये पाठवली. राज्यातलं पाणी गुजरातमध्ये दिलं. गुजरातचा आशीर्वाद आपल्याला बनला राहिला पाहिजे. गुजरातल्या नेत्यांचा आशीर्वाद आपल्याला बनलेला राहिला पाहिजे. ही भूमिका जी आहे आणि त्या माध्यमातून महाराष्ट्राला लुटून गुजरातला देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातले नेते करतात आहेत असं चित्र आज स्पष्ट झालेलं आहे. उद्या मुंबई हे गुजरातमध्ये गेली तर काही नाविन्य राहणार नाही. ही परिस्थितीसुद्धा आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विरोध करतो आहे. आमची मागणी आहे